नमस्कार. ट्रिब्यूट टू नटसम्राट बालगंधर्व या सिरीजमधला हा पुढचा भाग. कालच गुरुपौर्णिमा झाली, त्यामुळे मी माझ्या गुरूंविषयी थोडंसं बोलणार आहे. माझे बालगंधर्व संगीतातले पहिले गुरु म्हणजे चंद्रशेखर देशपांडे, की जे बालगंधर्वांचे ऑर्गनवादक हरिभाऊ देशपांडे यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. त्यांनी अतिशय लहान वयात माझ्याकडनं बालगंधर्वांची गाणी अतिशय चांगल्या रीतीने बसवून घेतली. आणि त्याचबरोबर मी शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली होती पंडित यशवंतबुवा मराठे यांच्याकडून. त्यांनी शास्त्रीय संगीताचा जो बेस असतो तो तयार करून घेण्याबरोबरच आवाज फुटण्याच्या काळातला जो एक विशेष रियाज असतो तो अतिशय उत्तम प्रकारे माझ्याकडून करून घेतला. आणि नंतर मी माझं भाग्य समजतो की मला पंडित भीमसेनजी यांच्याकडे जवळजवळ 20 वर्ष शिकायला मिळालं. माझ्या आयुष्यातला तो एक खरंच चांगला योग आणि टर्निंग पॉइंट होता असं मला नेहमी वाटतं. तर आज मी माझे पहिले गुरु चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडे जे पहिलं गाणं शिकलो बालगंधर्वांचं ते मुद्दाम तुमच्यासाठी एक झलक सादर करणार आहे. आणि त्याच्यानंतर भीमसेनजींनी बालगंधर्वांचं एक गाणं की जे अजरामर त्यांनीही केलं तर ते नंतर सादर करणार आहे. सुरुवातीला द्रौपदी नाटकातलं बागेश्री रागातलं एक अतिशय चांगलं गाणं आहे बालगंधर्वांचं, की जे मी माझ्या लहानपणी पहिल्यांदा शिकलो ते त्याची झलक सादर करतो. आ
तरुणपणाला वृद्ध दशा सोडी सुख लीला सह्यतरीचा पर विभव मनाला सह्यतरीचा पर विभव मनाला सह्यतरीचा पर विभव मनाला हाही नियम विलयाज गेला हाही नियम विलयाज गेला हाही नियम विलयाज गेला ठरला जणू मत्सर राजा ठरला जणू मत्सर राजा वृद्ध तरुण बालती पूजा ठरला जणू मत्सर राजा ठरला जणू मत्सर राजा ठरला जणू मत्सर राजा नंतर भीमसेनजींकडे मी जेव्हा गेलो तर शास्त्रीय संगीताचं तर शिक्षण चालू होतंच पण त्याचबरोबर भीमसेनजी बालगंधर्वांबद्दल खूप भरभरून बोलायचे बालगंधर्वांना ते गुरुस्थानी मानत असत आणि त्यांच्याकडनं नाट्यसंगीत किंवा अभंग या विषयात त्यांनी त्यांचा कसा अभ्यास केला त्यांच्या गायकीचा कसा अभ्यास केला आणि त्यांच्याकडनं काय काय त्यांनी आत्मसात केलं तर याच्याविषयी खूप चांगलं पंडितजी बोलायचे आणि एका प्रकारे बालगंधर्वांची गायकी पंडितजींकडनं मला परत नव्या स्वरूपात ऐकायला मिळाली शिकायला मिळाली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. संगीत कान्होपात्रा नाटकातला बालगंधर्वांचा अतिशय गाजलेला अभंग आणि जो पुढे भीमसेनजींनीही गाऊन तेवढाच अजरामर केला तो तुमच्या सगळ्यांच्या माहितीचा अगा वैकुंठीच्या राया संत कान्होपात्रायांचा अभंग तो सादर करतो. अगा वैकुंठी चाराया अगा वैकुंठी चाराया वैकुंठी चाराया अगा वैकुंठी चाराया वैकुंठी चाराया अगा वैकुंठी चाराया अगा वैकुंठी चाराया अगा वैकुंठी चाराया राया विठ्ठल सखया राया विठ्ठल सखया अगा नारायणा अगा नारायणा अगा नारायणा अगा नारायणा अगा नारायणा अगा नारायणा अगा वसुदेव नंदना अगा वसुदेव नंदना अगा वैकुंठी चाराया अगा वैकुंठी चाराया वैकुंठी चाराया
अगा पुंडलिक वरदान, अगा पुंडलिक वरदान, अगा पुंडलिक वरदान, पुंडलिक वरदान, आ पुंडलिक वरदान, अगा पुंडलिक वरदान, अगा विष्णु तू गोविंदा, अगा विष्णु तू गोविंदा, रखुमाई चा कांता, रखुमाई चा कांता, रखुमाई चा कांता, कानु पात्रा दासी आता, कानु पात्रा दासी आता, अगा वैकुंठी चाराया, वैकुंठी चाराया, वैकुंठीचा वैकुंठीचा राया। पुन्हा एकदा काल झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या अकॅडमिक्स आणि गायन सर्व विषयांमधल्या गुरूंना सादर प्रणाम। पुढच्या भागात लवकरच भेटू। धन्यवाद।